प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीया गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाच्या सावटाखाली उत्साहात पण साधेपणाने साजरा होताना दिसत आहे। त्याचप्रमाणे अक्षय तृतीयाच्या निमित्ताने पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्माई मंदिर हापूस आंब्यांनी सजवण्यात आलं आहे। आज अक्षय तृतीयाच्या दिवशी ही सुंदर सजावट केली असून आज पहाटे विठुरायाची पूजा झाल्यानंतर विठुरायाला सुंदर असा पोशाख परिधान करण्यात आला आणि या सर्व सुंदर आंब्यांच्या सजावटीमध्ये सुंदर रूप भाविकांना पाहायला मिळत आहे। यासाठी हापूस आंबे, सफरचंद, पेरू, अननस यांचा वापर करून महादेवाची पिंड देखील तयार करण्यात आली। कोरोनामुळे विठ्ठल रुक्माईचे दर्शन थेट घेता येत नसल्याने येथे मोजक्याच भाविक आणि पुजारी यांच्या उपस्थितीत ही सजावट करण्यात आली व त्यानंतर पूजा देखील करण्यात आली। रत्नागिरीतील हापूस आंब्यांची सजावट करून पंढरपुरातील विठ्ठल रुक्माईचे मंदिर अगदी आकर्षक दिसत असून इतर फळांचा महानैवेद्य देखील येथे देण्यात आला। अक्षय तृतीयेचं औचित्य साधत ही सुंदर सजावट करून विठुरायाच्या चरणी हे कोरोनाचं संकट लवकरात लवकर जावं हे साकळ घालण्यात आलं। ब्युरो न्यूज इंडिया, अब तक न्यूज मराठी। आप देख रहे हैं इंडिया अब तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा।